बायडन त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होता. अरे बाबा तो हाताचा ग्लास बदल, हा काय करत बसला, खिखी हसत बसला होता की नाही. आणि बायडन म्हणतो अरे मी ह्याला वाचवायला चाललोय, हा काय गाढव आहे. आज वंचित बहुजन आघाडीची सत्ता संपादन निर्धार सभा सांगली येथे पार पडली. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी नरेंद्र मोदींना निब्बार धुतलं. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी मोदी एक भित्रा, डरपोक आणि मूर्ख पंतप्रधान आहे, त्याला धड इंग्रजी समजत नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि नरेंद्र मोदी यांच्याबद्दलचा एक किस्सा प्रकाश आंबेडकर यांनी सांगितला आणि आपले पंतप्रधान किती मूर्ख आहे असे म्हणत तो फक्त स्वतःवरच प्रेम करतो, हा आपल्या बॉडीगार्ड्सना देखील बाजूला करतो, का तर फोटोमध्ये फक्त हा एकटाच आला पाहिजे, असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी मोदींना चिक्कार धुतलं. प्रकाश आंबेडकर मोदीबद्दल काय म्हणाले पाहूयात तो संपूर्ण व्हिडिओ. डिग्रीचा विषय काढला, आता माझ्याकडे डिग्री नाही हे मला सांगता येत नाही, का मी म्हणून बसलोय की माझ्याकडे डिग्री आहे, माझ्याकडे डिग्री आहे म्हणजे मला इंग्रजी येते. आता इंग्रजी येते हे दाखवलं पाहिजे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आले होते, मोदी यांनी ते प्रेस कॉन्फरन्स करत होते, मोदीच्या हातामध्ये ग्लास होतं, बघितलं का सगळ्यांनी? तो जो बायडन मोदीला वाचवण्याचा प्रयत्न करत होता. मोदीला तो वाचवण्याचा प्रयत्न करत होता, एक मित्राचा रोल तो असताना अदा करत होता. एक संकेत आहे, जगभर ते पाळल्या जातात. संकेत काय आहे की दारूचं ग्लास असेल तर ते उजव्या हातात असत, दारूचं ग्लास असेल तर ते उजव्या हातात असत, आणि बिना दारूचं ग्लास असेल तर ते डाव्या हातात असत. जो बायडन त्यांना सांगत होता अरे बाबा त्या ग्लासातला हात बदल, या हाताच्या ऐवजी त्या हातामध्ये गे, जगासमोर तू असणारा नॉन अल्कोहोलिक आहे हे तुझं इमेज आहे, जगासमोर असं इमेज आहे की तू दारू पित नाहीस, पण ज्या हातामध्ये तू ग्लास धरलेला आहे त्या हातातून असं दिसतंय की मोदी दारू पिणार आहे. आणि म्हणून बायडन त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होता. अरे बाबा तो हाताचा ग्लास बदल, लोकांना तुझं जे इमेज आहे की तू दारू पित नाही तसं धर, हा काय करत बसला, खिखी हसत बसला होता की नाही? म्हणजे आपल्याला वाचवतंय कोणतरी, आपल्याला वाचवतंय कोणतरी. खरी डिग्री असती तर त्याच्या लक्षात आलं असत. म्हणजे युनिव्हर्सिटीकडून डिग्री घेतली असेल तर त्याला थोडंफार इंग्रजी कळलं असतं, लेफ्ट आणि राईट, ग्लास हा शब्द तरी कळला असता, अल्कोहोलिक नॉन अल्कोहोलिक हे सुद्धा कळलं असतं. पण युनिव्हर्सिटीची डिग्री नसल्यामुळे मोदी आपले खिखी 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 तिथे असताना असताना तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे. आणि बायडन म्हणतो अरे मी ह्याला वाचवायला चाललोय, हा काय गाढव आहे. आता बायडनला थोडी माहिती की याची खरी युनिव्हर्सिटीची डिग्री नाही, ही याच्याच युनिव्हर्सिटीची डिग्री आहे म्हणून. म्हणजे जगासमोर एखाद्या पंतप्रधानाची छितू व्हावी त्याचं कारण माहिती आहे का?
स्वतःच्या प्रेमामध्येच अडकलाय. इंग्रजीमध्ये त्याला मँग्लोमेनिया म्हणतात. म्हणजे स्वतःचा शरीर स्वतःच बघायचं, त्याच्यावरती असायचं आणि तेच कसं चांगलं आहे हे लोकांना दाखवत बसायचं. आणि म्हणून अशी माणसं वागतात कशी. तुम्ही मोदींचं लाल किल्ल्यावरचं या वर्षाचं भाषण बघा, पण नरेंद्र मोदीच्या पाठीमागे तुम्हाला एकही माणूस दिसणार नाही अशी असताना परिस्थिती. एकही माणूस तुम्हाला दिसताय, सिक्युरिटी तर सोडूनच द्या, तो तर दिसणारच नाही. मनमोहन सिंग मोदी त्या कॅमेरामॅनवाल्याला सांगतो, मीच दिसलो पाहिजे, मी जर दिसलो नाही तर तुला असताना प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन खाली आतमध्येच टाकल्याशिवाय राहणार नाही. तू त्या दोन माणसाला दाखवलंस तर याद राख. एकाने थोडीशी हिम्मत केली, तो म्हटला सर ते तुमच्या सिक्युरिटी आहे, त्याच्यामुळे काय दाखवायला हरकत आहे. तो म्हटला अजिबात दाखवायचं नाही. तो म्हटला अजिबात दाखवायचं नाही. तू भुसकळ्यात पडला, त्या दोन सिक्युरिटीची माणसं मी जर दाखवली तर फरक काय पडणार आहे. त्याला कुठं माहीत होतं की मोदी स्वतःवरतीच प्रेम करतो, दुसऱ्याला कुणाला प्रेम होऊ देत नाही. म्हणजे एवढा भित्र आहे मोदी, एवढा भित्र आहे मोदी की त्याला असं वाटतं की ती सिक्युरिटीची दोन गोरी गोमटी माणसं त्या कॅमेऱ्यामध्ये दिसली तर लोक मला बघणार नाही, त्या सिक्युरिटीवाल्याला बघतील. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की त्या सिक्युरिटीवाल्याला दाखवत नाही. म्हणजे जो माणूस आपल्याला हिफाजत करणारा सिक्युरिटीतल्या माणसाचा चेहरा त्या टीव्हीवरती दिसू दे, मीच फक्त अशा असताना माणूस हा धोकादायक आहे, हा लोकशाहीचा नाही, हा ठोकशाहीचा आहे. आपण सर्व लक्षात घ्या. तुम्ही मोदीने कधी असताना प्रेस कॉन्फरन्स घेतलेली बघितली आहे का? प्रेसमध्ये भांडणं होतात, सगळे होतात, पण मोदीने कधी प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे बघितली आहे का? माझं चॅलेंज आहे की लोकसभेच्या निवडणुका होईपर्यंत तो एकही पत्रकार परिषद घेणार नाही. 10 वर्षात त्यांनी घेतली नाही, आताही तो घेणार नाही. आणि का घेणार नाही तर त्याला माहीत आहे सभेमधनं आपण फेकू शकतो. कोणी आपली डिग्री विचारली तर पोलिसांमार्फत जेलमध्ये टाकता येते, केस टाकता येते. पण पत्रकारांबरोबर रूबरू होणार, पत्रकारांना समोर जाऊन त्याचं उत्तर देणं मोदीला भीती वाटते की असे काय प्रश्न विचारले की मला ते प्रश्नच कळले नाही, ते त्याचं उत्तर काय देऊ. आणि त्याचं उत्तर आलं नाही तर मी काय करू. म्हणजे जो माणूस इथल्या पत्रकारांना तोंड देऊ शकत नाही, आपला असणारा गावचा सरपंच पत्रकार परिषद घेतो, जे पाहिजे ते ठोकतो आणि मोकळा होऊन जातो. पण हा पंतप्रधान 10 वर्ष झालं कुठलंही प्रेस कॉन्फरन्स नाही,
त्या बायडनच्या असताना सुद्धा जो बायडनच्या पत्रकार परिषदेमध्ये जो बायडन बोलत होता हा फक्त खिखी खिखी हसत बसला होता, त्याच्या पलीकडे काहीच नाही. म्हणजे जो पत्रकारांना घाबरतो आणि पत्रकारांना का घाबरतो, तर पत्रकार आमच्यापेक्षा हुशार आहेत, अपडेट माहिती त्यांच्याकडे असते. आणि म्हणून असा हे जे भित्र पंतप्रधान आहे, नावाला नुसता असणारा 56 इंच छाती. यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.